आज देशभरामध्ये शिवजयंती तिथीप्रमाणे साजरी होते. प्रत्येक जण महाराजांना आपापल्या पद्धतीने वंदन करतोय. पुण्यातील एका तरुणाने आगळ्या आणि वेगळ्या पद्धतीने रांगोळी काढून ही शिवजयंती साजरी केली आहे. ही रांगोळी काढताना आपल्याला नक्की काय काढलंय हे आधी पाहावं लागेल, कारण स्टीलचा पाईप घेतल्यानंतरच त्या पाईपवरती प्रतिबिंब दिसतं, ते म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांचं. ही अशा अनोख्या पद्धतीने रांगोळी काढली आहे अक्षय शहापूरकर यांनी. ही जी रांगोळी तुम्ही पाहताय ती प्रतिबिंब रांगोळी आहे, इंग्रजीत आम्ही त्याला ॲनामॉर्फिक रांगोळी अशी म्हणतो. की याच्यामध्ये तुम्ही बघू शकताय की खाली जे चित्र आहे ते पूर्णतः पसरट आहे, एखादं सर्क्युलर प्रकारे ते चित्र काढलं जातं. प्रत्यक्ष पाहिले तर कळणार नाही काय चित्र आहे, पण आपण जर मधोमध तिथे ते सुपर फिनिश पाईप ठेवला तर त्या पाईपमध्ये त्याचं प्रतिबिंब उमटतं आणि आपल्याला कळतं की ती ॲक्च्युअल इमेज खाली काय काढलेली आहे. अशी ही प्रतिबिंब रांगोळी तुम्ही पाहता. ही जी रांगोळी काढलेली, या रांगोळीसाठी जवळपास 10 ते 12 तास लागलेले आहेत. की ज्याच्यामध्ये सुरुवातीला चित्र निर्माण करणं, की हे चित्र पूर्णतः अशा पद्धतीने रेखाटलं जातं की ज्याच्यामध्ये हे असं स्क्यू केली जाते इमेज, सर्क्युलर इमेज छोट्या कागदावरती ड्रॉ केली जाते, की त्यानंतर ती मोठ्या स्वरूपामध्ये एनलार्ज केली जाते आणि एनलार्ज केल्यानंतर आपल्याला त्याच्यात रंग भरायचे असतात आणि ते 10 ते 12 तासांचा हा प्रवास पूर्ण चित्र करण्यासाठी लागतो.